माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्यामार्फत चालवतो अशा प्रकारच्या तक्रारी सातत्यानं अभिषेक भगत यांनी पोलिसांकडे दिल्या. कोर्टाने पोलिसांना ऑर्डर काढली की याच्यामध्ये आयपीसीचे काही सेक्शन आहेत त्या अनुषंगानं जेणेकरून धाक दाखवणं वगैरे असे काय असतील की हे गुन्हा शिवाजी कर्डिले यांच्या विरोधात हा दाखल करावा. हे पोलीस प्रशासन नेमकं सरकार चालवतंय की भारतीय जनता पक्षामधली काही मंडळी जी आता नवीन प्रवृत्ती यांच्यामध्ये आलेल्या आहेत हे चालवत आहेत हेच कळायला सर्वसामान्य जनतेला मार्ग त्या ठिकाणी राहिलेला नाही. याचं खरं हे उत्तम उदाहरण आहे की एका बाजूला कोर्टाने सांगून देखील गुन्हे दाखल होत नाहीत आणि दुसऱ्या बाजूला मात्र शहानिशाना करता लगेच अॅट्रॉसिटी सारखा गुन्हा दाखल होतो. यांचे काही खासगी जमिनीच्या याच्यावरनं काही वाद असतील न्यायालयीन प्रक्रिया चालू असेल आणि त्यामध्ये या प्रक्रियेमध्ये त्यांना किती उत्पन्न होईल काही दहशत उत्पन्न होईल अशा प्रकारचं वातावरण माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्यामार्फत चालवतं अशा प्रकारच्या तक्रारी सातत्यानं अभिषेक भगत यांनी पोलिसांकडे दिल्या परंतु त्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई न झाल्यानं शेवटी कोर्टामार्फत सीआरपीसी कलम 156 अन्वये कोर्टाने पोलिसांना ऑर्डर काढली की याच्यामध्ये आयपीसीचे काही सेक्शन आहेत त्या अनुषंगानं जेणेकरून धाक दाखवणं वगैरे असे काय असतील की हे गुन्हा शिवाजी कर्डिले यांच्या विरोधात हा दाखल करावा अशा प्रकारची ऑर्डर कोर्टाने शेवटी काढली. 8 तारखेला ऑर्डर येऊन देखील कोतवाली पोलीस ठाण्याचे जे काय इन्चार्ज असतील त्यांनी 12 तारखेपर्यंत याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल केला नाही. उलट मला जी माहिती कळते की बाबा माझ्या हद्दीत येत नाही वगैरे वगैरे अशा प्रकारची ही अक्षम्यपणे टाळाटाळ खरं हा गुन्हा नोंदवण्यामध्ये केलेली आहे आणि नंतर वेळ काढूपणा केल्यामुळे नंतर पुढच्या कोर्टामध्ये त्याला थोडं तात्पुरत्या प्रकारची स्थगिती त्या खालच्या कोर्टात निर्णयाला मिळालेली आहे. तर आमचा आरोप आहे की ह्या हे पोलीस प्रशासन नेमकं सरकार चालवतंय की भारतीय जनता पक्षामधली काही मंडळी जी आता नवीन प्रवृत्ती यांच्यामध्ये आलेल्या आहेत हे चालवत आहेत हेच कळायला सर्वसामान्य जनतेला मार्ग त्या ठिकाणी राहिलेला नाही. या उलट श्री अभिषेक भगत हे नंतर धर्मदाय आयुक्ताच्या कार्यालयामध्ये गेलेले असताना त्यांच्यावर मात्र काही लोक अॅट्रॉसिटीचे केस करतात आणि ती कुठल्याही प्रकारची चौकशी न करता लगेच दाखल होते. म्हणजे हा जो विरोधाभास या ठिकाणी दिसतोय की भारतीय जनता पक्षामधली काही जी प्रवृत्ती आहे ती पोलिसांना कशा प्रकारे पोलीस त्यांच्या हातातलं बाहुलं बनलेले आहे याचं खरं हे उत्तम उदाहरण आहे की एका बाजूला कोर्टाने सांगून देखील गुन्हे दाखल होत नाहीत आणि दुसऱ्या बाजूला मात्र शहानिशाना करता लगेच अॅट्रॉसिटी सारखा गुन्हा दाखल होतो. डीवायएसपीना देखील माहीत नव्हतं आम्ही याचा विषय म्हणजे आम्हालाही मलाही गुन्हा माहीत झाल्या दाखल झाल्यानंतर कळालेला आहे आणि या प्रवृत्तीविरोधात खरा आमचा लढा आहे. आम्ही आता डीवायएसपीना भेटून सगळ्यांनी आम्ही सर्वपक्षीय लोक त्या ठिकाणी आहोत आम्ही डीवायएसपीनं सांगून सांगितलेलं आहे एसपीने एसपीनंच भेटत पण एसपी काय नव्हते आता की बाबा ज्या पोलीस निरीक्षकांनी गुन्हा कोर्टाने सांगून देखील नोंदवण्याकरता टाळाटाळ केली कोर्टामध्ये बाबा हे माझं ज्युरिडिक्शन नाही म्हणून सांगितलं अशा पोलीस निरीक्षकावरती इथं पोलीस अधीक्षकांनी कारवाई करावी त्याचं निलंबन करावं ही मागणी आम्ही आता त्या ठिकाणी सांगितलेली आहे. इकडे दुसरी गोष्ट आमच्या राष्ट्रवादीच्या किंवा विरोधातल्या कुठल्याही एखाद्या सर्वसामान्य कार्यकर्त्याचा जो ह्यांच्या या भारतीय भाजपमधल्या प्रवृत्तीच्या विरोधामध्ये आहे त्यांच्यावरती तडीपारीच्या नोटीस काढल्या गेलेल्या आहेत. चांगले चांगले आमचे कार्यकर्ते जे जनतेमध्ये जनतेच्या सुखदुःखात धावून जाणारे कार्यकर्ते काय आमचे आहेत त्यांच्या विरोधात मात्र तडीपारीच्या नोटीस होतात आणि इथं मात्र शिवाजी कर्डिले हा मात्र याच्यावर एवढे गुन्हे असून नोटीस त्यांच्यावर का तडीपारीची कारवाई होत नाही मग एकाला एक नाही दुसऱ्याला दुसरा नाही हे चालणार नाही असं आम्ही त्या ठिकाणी पोलीस उपअधीक्षकांना सांगितलंय. एक 7 दिवसाची मुदत आम्ही देणार आहोत त्यानंतर मात्र या दोषी यांनी टाळाटाळ केलेली आहे अशा अधिकाऱ्यांवरती कारवाई केली नाही तर आम्ही उपोषणाला बसू असं या ठिकाणी आम्ही सांगितलं.